नमस्कार मित्रांनो मिर स्पर्धा मित्र या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वन विभागातील वनरक्षक भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस ओके तर ही बघा वन भरतीची ही सविस्तर अशी जाहिरात आहे त्यामुळे तुम्हाला यामार्फत कळून जाईल की कोणत्या विभागासाठी किंवा कोणत्या जिल्ह्यासाठी किती प्रमाणात वनरक्षक या पदाच्या जाहिरात आहेत मित्रांनो सर्वात महत्वाची सूचना व्हिडिओ नवीन असल्यामुळे व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि महत्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा ओके चला आता बघूया महत्वाचं काय बघा वन विभागातील वनरक्षक गटक पदे सरळ सेवेने भरावायचे आहेत ओके त्यासाठी तुम्हाला काय ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा तुम्ही या वेबसाईटला जाऊ शकता डब्ल्यू डब्ल्यू डॉट डॉट जी ओ डॉट इन बघा ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात होणार आहे दहा सहा दोन हजार तेवीसला आणि ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम मुदत कधी आहे तर तीस सहा दोन हजार तेवीस ओके तर बघूया आता भरती करता उपलब्ध पदे व वेतन श्रेणी बघा वन रक्षक पद आहे गट क अंतर्गत येतं त्यासाठी वेतन श्रेणी आहे बघा एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर आणि त्याअंतर्गत तसेच तुम्हाला अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते तुम्हाला सातव्या व्य वे वेतन आयोगानुसार मिळणार आहेत बघा आता वनरक्षक या पदासाठी एकूण किती पदे आहेत तर दोन हजार एकशे अडोतीस बघा दोन हजार एकशे अडोतीस पदांसाठीची ही जाहिरात आहे आता शैक्षणिक पात्रता काय असणार बघा उमेदवारांनी उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे बारावी विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यांपैकी किमान एका विषयासह हो उत्तीर्ण केलेली असावी म्हणजे काय सायन्स फॅकल्टी असली पाहिजे त्याची मॅथ असलं पाहिजे किंवा त्याचं बारावीमध्ये भूगोल असलं पाहिजे किंवा त्याचं अर्थशास्त्र असलं पाहिजे म्हणजे एक विषय असला सर्वांपैकी कुठलाही तर तो व्यक्ती या पदासाठी पात्र असणार आहे दुसरं बघूया अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा दहावी उत्तीर्ण केली असल्यास असा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील नेक्स्ट बघूया माजी सैनिक असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा दहावी उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील नेक्स्ट बघूया नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनकबरे व वन, वन कर्मचाऱ्यांचे पाले असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा दहावी उत्तीर्ण केलेली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील बघा म्हणजे हे महत्वाचं बघा दहावी उत्तीर्ण झालेले असतील कोणतरी नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वन खबरे व वन कर्मचारी यांचे पाल्य त्या अर्ज दाखल करू शकतात परंतु त्यासाठी एक अट आहे बघा शासकीय वैद्यकीय अधिकारी किंवा पोलीस खात्यातील घटनेच्या कार्यक्षेत्रातील सक्षम पोलीस अधिकारी यांच्याकडून निर्गमित केलेलं प्रमाणपत्र त्यांना द्यावं लागणार आहे ओके आता बघा अर्ज स्वीकारण्यास अंतिम दिनांकास सदर अर्हता साधन करणे आवश्यक आहे मराठी भाषेचं ज्ञान लिहिता वाचता बोलता असणे आवश्यक आहे आता महत्त्वाचं बघा वयोमर्यादा काय असली पाहिजे वयोमर्यादा गणण्याचा दिनांक आहे बघा अंतिम अर्ज स्वीकारण्याचा जो अंतिम दिनांक आहे तो म्हणजे तीस तारीख त्या तारखेपर्यंत तुमचा हा वयोचा मर्यादाचा असणार आहे बघा वनरक्षक पदासाठी किमान व कमाल वयोमर्यादा खालील प्रमाणे आहे बघा अमागास उमेदवारांसाठी आहे किमान अठरा वर्ष तर कमाल किती आहे सत्तावीस मागासवर्गीय अनाथ असेल आर्थिक दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यू एस अंतर्गत असेल तर त्यासाठी बत्तीस वर्षापर्यंतची कमाल वयोमर्यादा आहे म्हणजे बत्तीस वर्षापर्यंत असणं आवश्यक आहे प्रावीण्यपात्र खेळाडू अमागाससाठी किती आहे बत्तीस मागासवर्गीय अनाथ आर्थिक दुर्बल घटक साठी किती आहे बत्तीस नेक्स्ट बघूया आता सैनिक सैनिकसाठी किती माजी सैनिकसाठी सत्तावीस प्लस सैनिक सेवेचा कालावधी प्लस तीन ओके मागासवर्गीय अनाथ आर्थिक दुर्बल घटक यासाठी बत्तीस प्लस सैनिक सेवेचा कालावधी प्लस तीन वर्ष नेक्स्ट बघूया साठी किती तर पंचेस वर्ष आहे भूकंपग्रस्तसाठी किती आहे तर पंचाळीस वर्ष आहे पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यासाठी किती आहे पंचावन्न आहे रोजंदारी मजूरसाठी किती आहे तर पंचावन्न आहे ओके आता बघूया शारीरिक पात्रता काय महत्वाची बघा उमेदवाराने खालीलप्रमाणे उंची छाती व वजन निकष पूर्ण केलेले असावे बघा आता बघा शारीरिक माप पुरुषसाठी किती आहे बघा किमान उंची सेंटीमीटरमध्ये पुरुषसाठी आहे एकशे त्रेसष्ट महिला उमेदवारासाठी एकशे से पन्नास सेंटीमीटर उंची असावी छातीचा घेर न फुगवता बघा एकोण ऐंशी सेंटीमीटरमध्ये असावी फुगून किती तर चौऱ्याऐंशी सेंटीमीटर असावी महिला उमेदवारांसाठी याची काही गरज नाही आहे नेक्स्ट बघूया वजन किगऱ्यामध्ये किती बघा वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणामध्ये वजन असणं आवश्यक आहे वैद्यकीय मापानुसार सेम सेम दोघांनाही सेम क्रायटेरिया आता अनुसूचित जमातीमध्ये उमेदवारासाठी खालील प्रमाणे क्षमा अनुसूचित जमाती म्हणजे कोणतरी एस टी कॅटेगरी चालली ओके किमान उंची किती असेल तर एकशे बावन्न पॉईंट पाच पाहिजे आणि महिलांसाठी किती एकशे पंचेचाळीस आता पुरुष उमेदवारांसाठी छातीचा घेर बघा न फुगवता किती सेंटीमीटर पाहिजे एकोणऐंशी आणि फुगून पाहिजे चौऱ्याऐंशी सेंटीमीटर आणि वजनचा सेम क्रायटेरिया वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणामध्ये असणं आवश्यक आहे आता बघा उमेदवाराने दूरदृष्टी व जवळील दृष्टीचे व विना चष्म्याचे खालील निकष पूर्ण केलेले असावे आता हा निकष आहे बघा अधिक चांगला डोळा असेल तर हा वाईट डोळा असेल तर हा निकष ओके सहा बाय सहा किंवा सहा बाय नऊ सुधारलेली दृष्टी वाईट डोळा असेल तर सहा बाय बारा किंवा सहा बाय नऊ no. जवळील दृष्टी किती असली पाहिजे तर जे पॉईंट वन आणि वाईट डोळा असेल जे पॉईंट एल बघा त्यांच्याकडे इन्स्ट्रुमेंट असतात त्यानुसार ते मेजरमेंट करतील ओके okay. आता पुढचं महत्वाचं बघा आता शासकीय वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय तपासणी संदर्भात प्राधिकृत केलेल्या वैद्यकीय विशेष ज्ञान करून वैद्यकीय पात्रता प्रमाणपत्र करण्यात येईल ओके okay. पात्रता प्रमाणित करण्यात येईल वैद्यकीय चाचणी म्हणजे तिरळेपणा रंग रातांदळेपणा आतल्या बाजूला फेंगाडे असलेले गुडघे सपाट पाय त्वचा व छातीचे रोग या संबंधीचा व अपर प्रधान मुख्य वन संरक्षण प्रशासन दुय्यम संवर्ग यांनी वेळोवेळी विहित केलेल्या अन्य वैद्यकीय के चाचणीचा सा समावेश राहणार आहे आता बघा शारीरिक पात्रता तर तुम्हाला कळाली ओके तर यामध्ये बघा शासनाने वेळोवेळी घोषित केला नक्षलग्रस्त भागात वास्तव्य असलेल्या उमेदवारांना खालील नमूद केल्याप्रमाणे शारीरिक पात्रतेमध्ये सूट आहे बघा जे नक्षलग्रस्त भागात असतो ना त्यांच्यासाठी सूट आहे तर काय सूट आहे बघा आता नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेल्या किंवा गंभीररित्या जखमी झालेल्या वनखबरे व वन कर्मचाऱ्यांच्या मुलांना खालील नमूद केल्याप्रमाणे सूट देण्यात येईल बघा उंची किती पाहिजे पुरुष व स्त्री उमेदवारांसाठी दोन पॉईंट पाच सेमेसाठी म्हणजे सूट आहे ओके छाती किती मोजणीची आवश्यकता नाहीये खेळाडू प्रवर्गासाठी बघा विहित शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या व वयोमर्यादाची अट पूर्ण करणारे खेळाडू बघा शैक्षणिक अर्हता सुद्धा आहे त्यांची म्हणजे बारावी वगैरे असेल किंवा त्यांना गणित सब्जेक्ट असेल भूगोल असेल अर्थशास्त्र असेल विज्ञान असेल आणि विहितोंची मध्ये दोन पॉईंट पाच सेमी से इतकी सवलत देण्यात येणार आहे ओके म्हणजे वरील दिलेलं याच्यामध्ये नेक्स्ट वन कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शारीरिक अर्हतेची सवलत काय बघा सेवेत कार्यरत असताना मृत्यू पावलेल्या वन कर्मचाऱ्यांच्या एका मुलास किंवा मुलीस शारीरिक पात्रतेत खालील प्रमाणे सवलत देण्यात येणार आहे बघा उंची बघा पुरुष स्त्री उमेदवारांसाठी दोन पॉईंट पाच सेमी छाती काय पाहिजे पुरुष उमेदवारांना दोन सेमी न फुगवता व दीड सेमी फुगून ओके हे वन कर्मचाऱ्यांसाठी ही अट आहे ओके नेक्स्ट बघूया परीक्षा शुल्क किती असणार आहे अ मागास घटकासाठी एक हजार आहे मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनासाठी किती नऊशे रुपये आणि माजी सैनिकसाठी किती आहे शून्य आहे ओके तर महत्वाचं आणखी आपण बघूया आपण सिलेबस काय असणार आहे काय नाही ओके तर मित्रांनो अजूनही चॅनलला लाईक सब शेअर केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आता ऑनलाईन परीक्षा बघा त्या ऑनलाईन परीक्षा कोण घेणार आहे तर टी सी एस म्हणजे आयऑन आयॉन डिजिटल डिजिटल झोन असतो सर म्हणजे आपण म्हणूया टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस टी सी एस अंतर्गत तुमची परीक्षा होणार आहे विषय कोणचे असणार आहेत बघा आता चार विषय देण्यात आलेले आहेत मराठीसाठी तीस गुण येतं इंग्रजीसाठी किती येतं तीस गुण येतं सामान्य ज्ञानसाठी तीस गुण आहेत तर बौद्धिक चाचणीसाठी तीस गुण आहेत बघा आणि दर्जा कसा असतात तर माध्यमिक परीक्षा म्हणजे दहावीच्या संबंधित आता सामान्यांचे प्रश्न कशामध्ये काय असणार त्याचे भूगोल असणार इतिहास असणार वन असाल पर्यावरण असाल हवामान असेल इत्यादी बाबीचा समावेश बाकी तर सेम तुम्हाला मराठीमध्ये जे काही मनी असतील किंवा ग्रामरचे कन्सेप्ट असतील इंग्लिशला सेम टी सी एस पॅटर्न अंतर्गत सामाज्ञान सुद्धा बौद्धिक चाचणी टी सी एस पॅटर्नचं तुम्हाला सिलेबस वगैरे पाहिजे असेल प्रश्न कसे विचारतात तर माझ्या चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओ मिळून जातील ओके नंतर बघूया महत्त्वाचं काय पद्धतीने कम्प्युटर दोन तासाची असणार आहे किती प्रश्नांसाठी बघा बघा गुण साठ आपण म्हणूया ओके गुणासाठी काय असणार आहे तुमची परीक्षा असणार आहे दोन तास वेळ असणार आहे तुम्हाला तर उमेदवाराने ऑनलाईन परीक्षेत किती पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील पंचेचाळीस टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या उमेदवारांपैकी गुणवत्तेनुसार वनरक्षक पदाकरता पुढील टप्प्याकरता पात्र राहतील म्हणजे काय त्यांची फिजिकल टेस्ट होणार आहे ओके सुरुवातीला तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये मार्क मिळणं आवश्यकता आता ऑनलाईन परीक्षेचा निमाल तुम्हाला वेबसाईटवरती मिळून जाईल नंतर महत्वाचं काय याच्यामध्ये बघू आता हां पुरुष उमेदवार पाच किमी अंतर धावण्याची चाचणी बघा एकूण ऐंशी गुण आहेत बघा यासाठी ओके okay? आता प्रत्येकाचा वेगळा क्रायटेरिया आहे ओके okay? म्हणजे समजा सतरा मिनिट पेक्षा कि किंवा त्यापेक्षा कमी असेल तर ऐंशी गुण ओके okay? तुम्हाला सविस्तरची जाहिरात मी डिस्क्रिप्शनमध्ये माझी टेलिग्रामची लिंक देतो त्यावरती तुम्हाला मिळून जाईल ओके okay? महिला उमेदवारांसाठी किती आहे तीन किमी अंतर धावण्याची चाचणी आहे बघा महिला उमेदवारांसाठी आणि पुरुषांसाठी किती आहे पाच किमी अंतर धावण्याची चाचणी आहे नंतर बघूया महत्त्वाचं काय याच्यामध्ये महत्वाचं याच्यामध्ये बघूया आपण आता सविस्तर अशी जाहिरातमध्ये प्रत्येक जिल्ह्यानुसार देण्यात आलेले आहे की कोणत्या जिल्ह्यासाठी किती प्रमाणामध्ये व्हॅकन्सी आहेत वगैरे ते येतं आपल्याला कळून बघा नागपूर वनवत्तांचा पदांचा गोशारा बघा इथे काय दिलंय स्थानिक अनुसूचित जमातीकरता राखीव पदांव्यतिरिक्त पद येतं नागपूरला किती आहेत तर दोनशे सत्याहत्तर ओके नेक्स्ट बघूया आता चंद्रपूरसाठी बघा स्थानिक अनुसूचित जमातीकरता राखीव पदांव्यतिरिक्त आहेत चंद्रपूरसाठी आहेत एकशे अकरा नेक्स्ट बघू आता अनुसूचित क्षेत्रातील स्थानिक अनुसूचित जमाती करता बघा नागो चंद्रपूर चंद्रपूरमधील जे एस टी आहेत जे स्थानिक आहेत त्यांच्यासाठी किती आहेत तर एकूण अकरा पदे आहेत ओके नेक्स्ट बघूया गडचिरोलीसाठी बघा गडचिरोलीसाठी किती आहेत तर एकोणपन्नास पदे आहेत नेक्स्ट बघू आता अनुसूचित क्षेत्रातील स्थानिक अनुसूचित जमाती करता राखीव पदे गडचिरोलीसाठी किती आहेत तर एकशे एकावन्न आहेत नेक्स्ट बघू आता अमरावतीसाठी किती आहेत तर वीस पदे आहेत स्थानिक अनुसूचित जमाती ती जमाती करता राखीव पदांव्यतिरिक्त ओके वीस आहेत त्यानंतर बघूया अनुसूचित क्षेत्रातील स्थानिक अनुसूचित जमातीकरता राखीव पदे अमरावतीसाठी किती आहेत तर दोनशे तीस पदे आहेत नेक्स्ट बघू आता यवतमाळसाठी किती आहेत तर यवतमाळसाठी आहेत एकूण पंचावन्न पदे आहेत ओके अनुसूचित क्षेत्रातील स्थानिक अनुसूचित जमातीकरता राखीव पदे यवतमाळसाठी किती आहेत तर असे आहेत चोवीस पदे म्हणजे स्थानिकसाठी औरंगाबाद वनप्रता वनवृत्तातील पदांचा गोष्ट बघा औरंगाबादमध्ये किती आहेत तर त्र्याहत्तर आहे आणि औरंगाबाद नंतर स्थानिक अनुसूचित जमाती करता राखीव पदे बघा नांदेड परिक्षेत्रासाठी एकूण दहा पदे आहेत ओके नेक्स्ट बुक आता धुळे धुळेसाठी किती आहेत तर एकावन्न पदे आहेत नेक्स्ट बुक आता अनुसूच क्षेत्रातील अनुसूचित जमाती करता बघा स्थानिक अनुसूचित जमाती करता धुळेमध्ये किती आहेत तर पंचाळीस आहेत नेक्स्ट बुक आता अनुसूचित क्षेत्रातील स्थानिक अनुसूचित जमाती करता नंदुरबारला नंदुरबारला किती आहेत तर ब्याऐंशी आहेत क्षेत्रातील स्थानिक अनुसूचित जमातीकरता राखीव पदे जिल्हा जळगाव जळगावसाठी किती आहेत तर अडुसष्ट आहेत ओके नेक्स्ट बघा नाशिकसाठी किती आहेत तर एक्केचाळीस पदे आहेत नंतर पाहूया आपण क्षेत्रातील स्थानिक अनुसूचित जमातीकरता राखीव पदे नाशिकसाठी किती आहेत तर सत्तेचाळीस आहेत बघा कशासाठी आहेत तर स्थानिक अनुसूचित जमातीकरता ओके नाशिकसाठी सत्तेचाळीस अहमदनगरसाठी किती आहेत तर अकरा आहेत नेक्स्ट बघू पुणेसाठी किती आहेत बघा पुणेसाठी चौसष्ट आहेत त्यानंतर बघूया आता क्षेत्रातील स्थानिक अनुसूचित जमाती करता पुणेमध्ये बघा एकूण नऊ आहेत नेक्स्ट बघूया आता था ठाणेसाठी था किती आहेत तर एकूण दोनशे सहासष्ट पदे आहेत बघा कशासाठी तर स्थानिक अनुसूचित जमाती करता राखीव पदांव्यतिरिक्त पद आहेत नंतर बघूया आपण ठाणे जिल्हा ओके म्हणजे स्थानिक अनुसूचित जमाती करता किती आहेत तर चौवेचाळीस आहेत नेक्स्ट पालघरमध्ये बघा स्थानिक अनुसूचित जमाती करता किती आहेत तर दीडशे आहेत नेक्स्ट बघूया कोल्हापूरसाठी किती आहेत तर स्थानिक अनुसूचित जमाती करता किती दोनशे एकोणपन्नास okay. आहेत ओके तर मित्रांनो हे होती महत्त्वाची अशी सविस्तर अशी जाहिरात तुम्हाला जिल्ह्यावाईजसुद्धा जा तुम्हाला आपली समजा आता या मार्फत मी तुम्हाला एक तुम्हाला प्लेलिस्ट देणार आहे त्यामध्ये तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचंच फक्त पाहायचं असेल सविस्तर अनुसूचित जातीसाठी किती किंवा ई डब्ल्यूसाठी किती तर ते तुम्हाला त्या प्लेलिस्टमधून तुम्हाला सविस्तर अशी जाहिरात मिळणार आहे ओके त्यामुळे हा संपूर्ण पहा व्हिडिओ पहा मित्रांनोसुद्धा शेअर करा थँक्यू